उत्तर शब्द बरोबर ज ध आणि माराचा फरक आहे तो लक्षात घ्या. तुम्ही बरोबर ऐकलं तर मग बरोबर समजते तुम्हाला. चांदूर बाजार तालुक्यामध्ये 7 मंडळ आहे आणि त्याच्यातले 2 मंडळ आशेगाव पूर्ण आणि तळेगाव मौना. काय झालं अध्यक्ष महोदय माहित आहे? हे आपण हवामान केंद्र आहे ना, याच्यावर एवढं गवत वाढलं आणि तिथं झाडं झुडपं असल्यामुळं त्याच्यात पाणीच गेलं नाही. मग त्या हवामान केंद्रामध्ये जर त्या पर्जन्यमान मोजमापन केंद्रामध्ये जर पाणी गेलं नाही तर मग खडी आकडेवारी कशी येणार आम्हाला? आम्ही जेव्हा पाहिलं सगळं कार्यकर्त्यांनी वगैरे शेतकऱ्यांनी जाऊन, तर त्याच्यावर झाडं होते सगळे. ते कृषी मंत्री महोदय त्यांना सगळं पाहिले लावा, साफ पाहिजे ना, ते स्वच्छ पाहिजे. आपण हवामान केंद्रावर मोजमापन केंद्र ठेवलं पण झाडं झुडपामुळे तिथं झाडं असल्यामुळं जे पाणी त्याच्यात जायला पाहिजे केंद्रा त्या मोजमापन केंद्रामध्ये गेलंच नाही. बाजूच्या केंद्रावर मंडळावर 65 mm पाऊस सरला आणि त्याच्या बाजूने असणाऱ्या केंद्राला मात्र आपण 56 आणि 60 आत आलो. आम्ही याची तक्रार केली, तुम्हाला प्रस्ताव पाठवला. काही चूक प्रशासनाची आहे, ही त्या कंपनीची चूक आहे. काय उत्तर नाही आहे, कुछ उत्तर नाही, जबाब नाही आहे हमको. अरे जर चूक जर प्रशासनाची असल आणि तिथं जर झाडं झुडपामुळे जर पर्जन्यमान व्यवस्थित मोजल्या गेल्या नसल, नोंद झाली नसल, तर बाजूच्या मंडळाची नोंद घ्या आणि त्याला ते 65 mm म्हणून त्याला मदत द्यायला काय हरकत आहे? हे तुम्ही दिली नाही ते जाहीर करावं लागेल. मी मदत पुनर्वसन सचिवांना 4 भेटलो, बोललो, ते बोले हमारी पहिली मीटिंग हो गई, अभी 4 मीटिंग होने की बाकी है, हम बैठ रहे हैं, नया काही निकष ला रहे है. किती मीटिंग का घेताय तुम्ही? 7वा वेतन आयोग वाढवला त्याला कर्मचारी अधिकाऱ्याचा, किती मीटिंग घेतल्या तुम्ही? 1 मीटिंग घेताय काऊन? भीती वाटते का त्याची? अरे लाख शेतकरी असल्यानंतर आम्ही त्याचा विचार करत नाही. 16, 13, 15, 20 लाख आमचे कर्मचारी अधिकारी आहे, तुम्ही बगर मीटिंगचा 7वा वेतन आयोग मंजूर करता. कोरोनामध्ये अर्ध्या लोकांनी काम केलं नाही असे काही घटक आहे का कापला नाही पगार? ज्यानं मरमर मेलं त्याला आम्ही जास्त तर दिलंच नाही, पण ज्यानं काहीच काम केलं नाही त्याला आम्ही पैसे दिले. मग हे मोजमाप यंत्र आम्ही पाहतोय बेकार असताना बाजूच्या केंद्राचे निकष लावून त्याला पैसे दिले पाहिजे. आणि तसा 15 मे 2015 आपला शासन निर्णय आहे, त्याच्यामध्ये आपण स्पष्ट म्हटलंय 33% किंवा त्याच्यापेक्षा जास्त नुकसान झालं तर तुम्हाला पैसे द्या लागते. कोण देत ना सांगा आम्हाला, उत्तरामध्ये सांगा कोण देत नाही. प्रस्ताव पाठवला ना, 33% पेक्षा जास्त नुकसान आहे, अधिकाऱ्यांना पाठवला, आयुक्तांना पाठवला, तो चुकीचा असेल तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा. पण 33% पेक्षा जास्त नुकसान झाल्यावर जर तुम्ही पैसे देत नसाल तर आमच्या अचलपूर असन, चांदूर बाजारचे 2 मंडळ असन, जिल्ह्यातले असेल, महाराष्ट्रातले असणार, तर कायद्यानुसार तुम्ही चलाव एवढं आमचं म्हणणं आहे. तुम्ही निर्णय चांगले घेतले त्याच्याबद्दल दुमत नाही, पण काही गोष्टी चुकताय त्याच्यावर लक्ष घालावं लागेल. तुम्ही असं म्हणान का आता बसल्या बसल्या म्हणान इसको ये तो पाठिंबा भी देता है और ऊपर से बात भी कर रहा है, तर आम्ही काय तुमचे गुलाम आहे का? नाही नाही, तुम्ही अंदरच्या अंदर बोलू ना, मला ऐकतं एक कान आहे मला तिकडे. अध्यक्ष महोदय आपण जर पाहिलं तर ह्या विमा कंपनीचं भाऊ आमच्या कलेक्टरनं अधिसूचना काढली. 4 प्रकारात आपण विमा कंपनीचे पैसे देतो. एक तर आम्ही पाहतोय पीक निघालं नाही म्हणून पैसे देतो. मधात पीक कापण्याच्या अगोदर जर काही नुकसान झालं तर त्याला आपण 25% पैसे द्यायला पाहिजे. कलेक्टरनं अधिसूचना काढायला पाहिजे. कलेक्टरनं अधिसूचना काढली, 80 मंडळाचा रेकॉर्ड दिला, 120 mm च्या वरती तिथं पाऊस झाला, हे सगळं सांगितलं, रेकॉर्ड दिला. पण या कंपनीनं हा सगळ्या याच्याले पंचनामे केले नाही, पैसे दिले नाही, पत्रव्यवहारात मागणी केली, 10 पत्र केलं. कृषी अधीक्षक खर्च नाही त्यानं का? तुम्ही हे 80 मंडळाची तपास पंचनामे केले असाल किंवा ते का नाकारल्याचे कारण द्या. 25 पत्रावर कंपनीनं उत्तर दिलं नाही. थोबाडीत नाही मारव त्याच्या ताणी मारू आम्ही थोबाडीत? का कायदा हातात नाही घ्यायचा? आणि मग तुम्हाला सांगणं का हे जायच्या अगोदर उद्याच्या उद्या त्या कंपनीवाल्याला बोलावा. जर निकषात बसत आहे कायदा आहे का अधिसूचना जर कलेक्टरनं काढली असेल तर 25% नुकसान
त्याला 15 दिवसात दिलं पाहिजे असा आपला करार आहे. 15 दिवस नाही झाले, 2.5 महिने झाले, कंपनी हालाले तयार नाही. का बरं कंपनी घबरात नाही तुम्हाला? कुठं पाणी मुरलं सांगा आम्हाला. काय अडचण आहे तर ते सांगितलं पाहिजे. आणि विम्यावाल्याला थोडस आता मंडळावर ठेवता तुम्ही विमा, गावावर ठेवा ना, थोडस त्याला शॉर्ट करा. मंडळ म्हणजे किती मोठं आहे माहित आहे. कहो आता कोण तुम्ही बेल वाजवता? एवढे सगळे नेते दोन दोन तास बोलले, अर्धा अर्धा तास, हे काय प्रकार आहे तुमचा? आम्ही बोलत नाही, थांबून जातो इथं. हे बरोबर नाही आहे. समान कायदा पाहिजे, बीजेपी समान कायद्याच्या बाजूने आहे. आणि तुम्ही जर समान कायदा देत नसाल तर मी या सभागृहातून जाणारच नाही. काय रुक जाऊंगा माय, तो विषय नाही. आता वेळ नाही, हे बरोबर नाही आहे. वेळ काय म्हणजे आमच्या वेळेस वेळ येतं का? मला न्याय पाहिजे. वेळ ठरवून, मला न्याय पाहिजे. वेळ ठरवली तर नेत्याला का नाही? भुजबळ साहेब मंत्री झाल्यावर बोलतात, मंत्री नाही झाल्यावर बोलते, काय कारण आहे? असं कसं काय करतो तुम्ही? आम्ही बसायचं, तुम्ही बेल वाजवायची. नाही नाही, ग्रामपंचायत होय काही?